त्यांनी उलट म्हटलंय की शीतल मात्रेंनी सार्वजनिक ठिकाणी अश्लील प्रकार केलेला आहे आणि म्हणून त्यांच्यावर गुन्हा दाखल व्हावा हा कुठला प्रकार आहे. एका मोठ्या नेत्याने महिलेला ताबडतोब अटक व्हावी हे बोलणं कितपत योग्य वाटतंय. मग मी प्रश्न विचारते की ज्या वेळेला संजय राऊत साहेब अशी अर्वाच्या भाषा बोलतात, हे दुर्योधन आणि दुःशासन जे सायबरमध्ये निर्माण झालेत त्याच्याने अनेक अनेक जीवन उद्ध्वस्त होतात. आज एक पॉइंट ऑफ इन्फॉर्मेशनच्या द्वारे मी एक प्रश्न उपस्थित केला होता सभागृहामध्ये, जी 2 दिवसापासून सोशल मीडियावर एक प्रतिष्ठित महिलेवर आणि जी माझी नगरसेविका आहे, लोकप्रतिनिधी आहे, प्रवक्ता आहे, अशा महिलेची एक रॅलीमधली क्लिप मॉर्फिंग करून ज्या पद्धतीनं सोशल मीडियावर टाकली जाते आणि तिची बदनामी केली जाते, किंबहुना त्याचबरोबरीनं माझे सहकारी आमदार जे आहेत माननीय सुर्वे साहेब त्यांचंही त्याच्यामध्ये बदनामी केली जाते, याच्यातनं त्या दोन्ही जीवन उद्ध्वस्त होतील अशा पद्धतीनं हे मार्फिंग केलं गेलेलं आहे. याच्यामध्ये मानस कुवट आणि अशोक मिश्रा अशा 2 इसमांना पकडलं गेलेलं आहे. मला वाटतं यांची सखोल चौकशी केली जावी, कारण हे सायबरचे जे दुःशासन आणि दुर्योधन निर्माण होत आहेत त्यांच्यावर कुठेतरी आळा बसून त्यांना कुठेतरी वचक बसला पाहिजे, त्यांना त्याची सजा मिळाली पाहिजे. कारण किती दिवस शीतल म्हात्रे किंवा शीतल म्हात्रेसारख्या अनेक महिला मीडियासमोर किंवा प्रिंट मीडियामध्ये येऊन किंवा लोकांना समाजाला स्वतःची निर्दोषता दाखवतील आणि त्यांनी का दाखवावी प्रत्येक वेळेला. याच दरम्यान एक बाईट आलाय, मोठे नेते आहेत संजय राऊत साहेब, यांनी उलट म्हटलंय की शीतल म्हात्रेंनी सार्वजनिक ठिकाणी अश्लील प्रकार केलेला आहे आणि म्हणून त्यांच्यावर गुन्हा दाखल व्हावा हा कुठला प्रकार आहे. जर मार्फिंग त्याच्यात दिसतंय अनेक वेळेला सभागृहामध्ये याच्याबद्दल सखोल चौकशी व्हावी, या क्लिप्स तपासल्या जाव्या, नेमकी त्याची सत्यता पडताळली जावी हे सांगितले असताना एका मोठ्या नेत्याने महिलेला ताबडतोब अटक व्हावी हे बोलणं कितपत योग्य वाटतंय. मग मी प्रश्न विचारते की ज्या वेळेला संजय राऊत साहेब अशी अर्वाच्या भाषा बोलतात महिलांना उद्देशून, त्यावेळेला त्यांच्यावर का गुन्हा दाखल केला जात नाही, त्यांना अटक का केली जात नाहीये. तर याच्यावर ताबडतोब मला वाटतं सभागृहात अध्यक्षांनी आम्हाला संध्याकाळपर्यंतचा वेळ दिलेला आहे आणि त्या वेळेत काय होतं हे आम्ही पाहत आहोत, पण ही गोष्ट लोकांपर्यंत जाणं गरजेचं आहे. कारण हा एका महिलेचा आणि एक पुरुष वर्ग जो स्वतः एक विवाहित आहे याच्या सुद्धा जीवनाचा प्रश्न आहे. तर मला वाटतं ही संवेदनशीलता मीडियानी सुद्धा दाखवावी आणि अध्यक्ष महोदय तर सांगणारच आहेत, पण हे मला आपल्यापर्यंत पोहोचवायचं होतं. हे दुर्योधन आणि दुःशासन जे सायबरमध्ये निर्माण झालेत त्याच्याने अनेक अनेक जीवन उद्ध्वस्त होतात, त्याला खीळ बसला पाहिजे. मला वाटतं माननीय गृहमंत्री, आपल्या महाराष्ट्र राज्याचे गृहमंत्री अतिशय संवेदनशील, सुसंस्कृत आणि महिलांचा आदर करणारे आहेत. मला वाटतं विरोधी पक्ष नेता सुद्धा आदर करणारे आहेत. तर या सगळ्यांनी मिळून याच्यावर एक निर्णय घ्यावा आणि ठोस उपाययोजना करावी आणि याला या सगळ्यांना सजा झालीच पाहिजे, ही माझी मागणी आहे. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.